पंडितजींच्या गायनाआधी त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. पंडित आनंद भाटे. श्री आनंद यांचा जन्म 1971 पुणे येथे संगीतप्रिय अशा भाटे कुटुंबात झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे पणजोबा भाटेबुवा हे ठुमरी गायनासाठी व नाट्यसंगीतासाठी प्रसिद्ध होते व त्यांनी संगीत नाटकेही बसवली होती. व्यावहारिकदृष्ट्या त्यांचे सर्व शालेय शिक्षण झाले. इत्यादी 10वी व 12वीमध्ये ते मेरिटमध्ये आले आहेत. कालांतराने त्यांनी IT कंपनीत अधिकारी पदावरही काम पाहिले आहे. हे सर्व चालू असतानाच त्यांचे गायन शिक्षण मात्र वयाच्या 10व्या वर्षापासूनच सुरू झाले. पंडित चंद्रशेखर देशपांडे या गुरूंकडे त्यांनी गायनाचे पहिले धडे गिरवले. तसेच पंडित यशवंत मराठे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले तर पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे जवळजवळ 15 वर्ष ते शिकले. पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य अशीच त्यांची ओळख आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग आणि नाट्यसंगीतात ते तज्ज्ञ आहेत. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजेच ISV 1981 त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. बालगंधर्वांची नाट्यगीते हुबेहूब त्यांच्याप्रमाणे गातो म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी आनंद गंधर्व ही पदवी त्यांना दिली. पुढे कार्यक्रमालाही तेच नाव दिले गेले म्हणून लोक त्यांना आनंद गंधर्वही म्हणू लागले. सवाई गंधर्व महोत्सवातही त्यांनी आपले गायन सादर केले आहे. त्यांच्या या कलेच्या सेवेमुळे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. मिफ्टाचा पुरस्कार सोहळ्यामध्ये बालगंधर्व चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकचा पुरस्कार तर स्वरानंद प्रतिष्ठान संस्थेतर्फे ISV 2011 माणिक वर्मा पुरस्कार. पंडित भीमसेन जोशींना एका मुलाखतीत विचारले होते की पुढील पिढीतील कोणाकडून तुमच्या जास्त अपेक्षा आहेत. तेव्हा त्यांनी आनंद भाटे यांचंच नाव घेतलं होतं व आपल्या गुरुच्या या अपेक्षा त्यांनी नक्कीच पूर्ण केल्या असाव्यात असं त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरून वाटत आहे. अशा संगीतप्रिय आणि तज्ज्ञ व्यक्तीचं गायन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या सहकलाकारांचीही मी थोडक्यात माहिती देते. त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत श्री भरत कामत. श्री भरत कामत हे प्रसिद्ध तबलावादक पंडित चंद्रकांत कामत यांचे सुपुत्र. भरत कामत यांनी सर्व नामवंत कलाकारांना आत्तापर्यंत साथ केलेली आहे. विशेष म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना 15 वर्षांनी अधिक काळ त्यांना साथ करण्याचा योग आला आहे. तसेच सवाई गंधर्व महोत्सवातही 2 टप्प्याहून अधिक वर्ष साथ करण्याचा योग आला आहे. त्यांना हार्मोनियमवर साथ करणार आहेत श्रीयुत सुयोग कुंडलकर. प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री अरविंद थत्ते यांचे ते शिष्य आहेत. यांनाही अनेक नामवंत कलाकारांना साथ करण्याचा योग आला आहे. सवाई गंधर्व, गान सरस्वती अशा महोत्सवामध्येही त्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे. अशा या दिग्गज गायक आणि वादक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची मी त्यांना विनंती करते. सुरुवातीला राग पुर्या कल्याण सादर करतो. Ooh.
Yeah.
Oh, but not.
So, but
सोबना सोबना
Oh,
बन बन देते का
आ
Be